अज्ञान असेल तर संज्ञान येऊ शकतात. संदेश देणारे तथागत बुद्ध, वर्धमान महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज आणि यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्र आलो आहोत. ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, जिजामाता सावित्रीबाई, अहिल्याबाई, ताराराणी, महाराणी चेन्नम्मा, टिपू सुलतान या सगळ्या महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन. सन्माननीय विचारपीठ विचारपीठावरती स्थानापन्न झालेले सर्व प्रतिनिधी, समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय, बंधू भगिनी आणि या कार्यक्रमाचे संयोजक, आपल्या कर्नाटकातील नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्यांचं नाव आहे, ज्यांच्या कामाबद्दल आदर आहे, असे आमदार सतीश अण्णा जानकीवली, बंधू भगिनी, खर तर मला कन्नड मध्ये बोलायची खूप इच्छा होती पण मला कन्नड येत नाही. कन्नड यायला पाहिजे कारण मराठी भाषेय ताई कन्नड भाषेई दे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आपल्या कर्नाटकातील जमखंडीचे होऊन गेले की ज्यांनी लंडन मध्ये जाऊन PhD मिळवली आणि त्यांनी मराठी भाषेचा आणि कन्नड भाषेचा कसा अनुबंध आहे, मराठी आणि कन्नड या एकमेकांचे विरोधक नसून मराठीची आई कन्नड आहे, अशा पद्धतीचा थीसिस आणि प्रबंध महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेला आहे. त्यामुळे मराठी आणि कन्नड हा वाद निरर्थक आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक हा वाद सुद्धा निरर्थक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक एकमेकांचे भाऊ आहेत आणि मराठीची आई कन्नड भाषा आहे. तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागामध्ये सातत्यानं भाषावाद, प्रांतवाद निर्माण केला जातो. आपल्या देशातील भाषावाद असेल, प्रांतवाद असेल, धर्मवाद असेल, या सगळ्या वादाचं मूळ काय आहे तर ब्राह्मणवाद, हेच आपल्या देशातील सर्व वादाचं मूळ आहे. पण आपण या देशातील देशबांधव ब्राह्मणवादापासून जर का सुरक्षित राहिलो तर निश्चितपणे आपल्या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनी, आज आपण सगळेजण प्रतिनिधींचं भाषण ऐकलं. सुरुवातीला एका मुलीनं, सावित्री नावाच्या मुलीने भाषण केलं, मला खूप आनंद झाला की सर्व जातीचे धर्माचे प्रतिनिधी या ठिकाणी आमदार सतीश अण्णांनी एकत्र केलेले आहेत आणि आपण सगळेजण प्रबोधन ऐकत आहोत. आज SC ST OBC MT मायनॉरिटी आप बातें कर सकते, भाषण कर सकते, क्यों? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर संविधान दिया, बाबासाहेब आंबेडकरांनी जर का संविधान नसतं दिलं, संविधान नसतं लिहिलं तर श्रीमंत कोकाटी किंवा इतर प्रतिनिधींना या ठिकाणी भाषण करण्यासाठी, बोलवण्याची परवानगी घेण्यासाठी एखाद्या ब्राह्मण शंकराचार्याकडे जावं लागलं असतं आणि ब्राह्मण शंकराचार्यांनी आपल्याला बोलण्याची परवानगी दिली नसती. कारण आपल्या देशामध्ये बहुजन समाजाला, विशेषतः कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी या सर्वांना बोलण्याचा, लिहिण्याचा, प्रबोधन करण्याचा, धर्मशिक्षा करण्याचा, संघटित होण्याचा, नेतृत्व करण्याचा अधिकार नव्हता. और छत्रपती शिवाजी महाराज जागतिक कीर्तीचे राजे, त्यांनी ज्यावेळेस राज्याभिषेकाचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांच्या मंत्रिमंडळातील मोरोपंत पिंगळे अण्णाजी बद्दल ब्राह्मण मंत्री म्हणाले की तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला राजा होण्याचा अधिकार नाही. पण आज आपल्या देशामध्ये देवेगौडा, सतीश अण्णा, शरद पवार, मायावती, ममता बॅनर्जी, नरेंद्र मोदी असे सर्व जाती धर्मातील लोक आमदार, खासदार, CM, PM होतात. याचं कारण आपल्या महापुरुषांचा झालेला छळ, त्याचा कायद्यांना बदला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. घटनेतील कलम क्रमांक 19 आपल्याला बोलण्याचा अधिकार मिळाला, आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार घटनेतील कलम क्रमांक 19 नुसार मिळाला. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 आणि त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 ला 65 वर्षाचं आयुष्य बाबासाहेबांच्या वाट्याला आलं. पण 65 वर्षांच्या आयुष्यामध्ये प्राध्यापक, इतिहास संशोधक, धर्मशास्त्राचे अभ्यासक, अर्थशास्त्राचे अभ्यासक, अँथ्रोपोलॉजिस्ट अशा अनेक भूमिका बाबासाहेबांनी पार पाडल्या. त्या काळामध्ये ते अमेरिकेला गेले, लंडनला गेले, MA PhD डिग्री, बार FY SC GL या पदव्या संपादन केल्या.
भारत में सर्वाधिक शिक्षण घेतलेले महापुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेबांनी एकूण सुमारे 50,000 ग्रंथ विकत घेतले, त्यातले 35,000 ग्रंथ मुळापासून वाचले. 50,000 ग्रंथ, 50,000 बुक्स किताब खरीद लिया और हे सगळी पुस्तकं 50,000 पुस्तकं ठेवण्यासाठी मुंबई या ठिकाणी बाबासाहेबांनी राजघराणा नावाचा बंगला बांधला. ग्रंथ ठेवण्यासाठी बंगला बांधणारा भारताचा पहिला आणि शेवटचा नेता म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यातले 35,000 ग्रंथ मुळापासून वाचले, त्यांचं वाचन प्रचंड होतं. म्हणूनच ते पाकिस्तान प्रॉब्लेम ऑफ रुपया आणि जब कास्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ब्रिटन इज धम्म व्हाट कांग्रेस एंड गांधी हैव डन टू अनटचेबल कास्ट इन इंडिया स्मॉल होल्डिंग इन इंडिया असे अनेक ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. हे ग्रंथ लिहिल्यामुळे समाज प्रबोधन झालं, समाज जागा झाला. बाबासाहेबांचं काम केवळ एका जातीपुरतं, धर्मापुरतं, पंथापुरतं, प्रांतापुरतं मर्यादित नाही, तर जागतिक कीर्तीचं काम बाबासाहेबांनी केलं. 12 वर्षापूर्वी कोलंबिया विद्यापीठाने एक अहवाल प्रकाशित केला आणि त्या अहवालामध्ये कोलंबिया विद्यापीठ म्हणतं की आमच्या विद्यापीठामध्ये आतापर्यंत जेवढे विद्यार्थी शिकून गेले त्यातले सर्वात बुद्धिमान विद्यार्थी म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं वर्णन कोलंबिया विद्यापीठाने केलेलं आहे. ते नामवंत पत्रकार होते, मूकनायक, बहिष्कृत भारत झंका नावाचं नियतकालिक त्यांनी चालवलं. आपल्या समाज बांधवांना त्यांनी आव्हान केलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाहीतर भंगार फेकाल. मुला मुलींना जास्त जास्त शिक्षण द्या. एज्युकेशन इज पॉवर. शिक्षण ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे असं बाबासाहेब म्हणाले. आज आपल्या देशामध्ये आज देखील सुमारे 40% लोक निरक्षर आहेत. 10% महिला देखील आपल्या देशातील पदवीधर नाही. आपल्या भारतामध्ये शालेय शिक्षणावरती फक्त 3.5% खर्च केला जातो. ही आपल्या देशाची वर्तमान शोकांतिका आहे. शालेय शिक्षणावरती 3.5% खर्च, विना अनुदानित नॉन रेंटेबल स्कूल्स. म्हणून आपल्या देशामध्ये सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यायला हवं आणि सर्वांना मोफत आरोग्य सुविधा द्यायला हवी हे खरं बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे, त्यांनी आपल्या संस्थानामध्ये शालेय शिक्षणाचा खर्च 3.5% केला होता. आज देखील आपल्या देशामध्ये फक्त 3% शालेय शिक्षणावरती खर्च होतो. केवळ 500ची नोट आणि 1000ची नोट बंद केल्यामुळे आपला देश भ्रष्टाचार मुक्त होणार नाही, तर आपल्या देशाला कॅशलेस पेक्षा कास्टलेस देशाची आपल्या देशाला गरज आहे. कास्टलेस या दिवशी होईल त्या दिवशी आपला देश महासत्ता होईल. बंधू भगिनींनो, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाज बांधवांना सगळ्यांना सांगितलं, तुम्ही शिक्षण घ्या. स्वतः तर लंडनला गेले, शाहू महाराजांच्या पाठीशी उभे राहिले. अमेरिकेला शिक्षणासाठी जाण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना मदत केली. बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाडांनी विचारलं की तुम्ही अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी का चालला. त्यावेळेस बाबासाहेबांचं वय सुमारे 22-23 वर्षाचं वय होतं. कुमार वयामध्ये, तरुण वयामध्ये सयाजीराव गायकवाडांनी विचारलं की तुम्ही अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी का चालला. त्यावेळेस बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर आज देखील आपल्या सगळ्यांना प्रेरणादायक आहे, दीपस्तंभासारखं आहे. बाबासाहेब आंबेडकर सयाजीराव गायकवाडांना म्हणाले, महाराज 1000 वर्षापासून अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, दारिद्र्य आणि विषमता यामध्ये अडकलेल्या माझ्या समाज मानवांना गुलाम मुलीतून बाहेर काढणं हेच माझ्या अमेरिकेच्या शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. शिक्षण कशासाठी? परिवर्तनासाठी. शिक्षण बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण. म्हणून मला आज मी महाराष्ट्रावर फिरतो, कर्नाटकामध्ये, देशातील अनेक ठिकाणी जातो, पण सतीश अण्णा सरकार एकमेव आमदार मी पाहिला महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, कर्नाटकामध्ये, की जे आपल्या महापुरुषांची विचारधारा घेऊन समाज जागृती करत आहेत. लोक म्हणतात की राजकारणामध्ये गेल्यानंतर समाजकारण करता येत नाही, पण राजकारणात असल्यानंतर सुद्धा समाजकारण, समाज प्रबोधन आणि समाज परिवर्तन कसं करावं हे आमदार सतीश अण्णांकडून शिकावं, हे कर्नाटकाने शिकावं, देशाने शिकावं, इतकं चांगलं काम सतीश अण्णांचं आहे. बाबासाहेबांच्या खऱ्या अनुयायी, महापुरुषांचा खरा अनुयायी, खरा वारसदार त्यांच्या कुटुंबामध्ये जन्माला येतो असं नव्हे, तर जो विचारधारा घेऊन जातो तो कोणत्याही जाती धर्माचा असेल तर तो खरा वारसदार असतो. आज बुद्धाचे, बसवेश्वराचे, बाबासाहेबांचे, शिवरायांचे वारसदार
आमदार सतीश अण्णा जानकीवर आहेत. इथे सगळ्यांना संघटित करून प्रबोधनाचं आणि एकात्मतेचं काम आता राज्यामध्ये करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले गोलमेज परिषद राऊंड टेबल कॉन्फरन्स कशासाठी, तर आपल्या देशातील सर्वांना मताधिकार मिळावा, अस्पृश्य वर्गाला स्वतंत्र मतदार संघ मिळावे यासाठी लंडनला जाऊन बाबासाहेबांनी आवाज उठवला. गांधींनी आंबेडकरांचा संघर्ष होता तो त्यांनी पण काँग्रेस आणि गांधी आंबेडकर राऊंड टेबलमध्ये मांडलेला आहे, आपण विस्ताराने वाचू शकता. सगळ्यात महत्वाचं बाबासाहेबांचं काम काय असेल तर 1935 साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये येवला नावाचं गाव आहे त्या ठिकाणी घोषणा केली की ज्या धर्मामध्ये मी जन्मलो, कोणत्या धर्मात जन्मावं हे माझ्या हातामध्ये नव्हतं, पण ज्या धर्मामध्ये जन्मलो त्या धर्मात मी मरणार नाही, ही ऐतिहासिक घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी केली. काय घोषणा केली? जो आम्ही आमचा धर्म म्हणतो, पिढ्यानपिढे अभिमान बाळगतो, ब्राह्मणी धर्म ज्याला लोक हिंदू धर्म म्हणतात, हिंदू धर्म हा खरा ब्राह्मणी धर्म आहे. बाबासाहेब म्हणाले या धर्मात मी जन्मलो, कोणत्या जन्मा धर्मात जन्म माझ्या हातात नव्हतं, पण मी या धर्मात मरणार नाही. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि बाबासाहेब काय म्हणाले, हा देश मी बौद्धमय करेन, ही घोषणा बाबासाहेबांनी केली. आज काय अवस्था आपल्या देशामध्ये? सनातन्यांचं प्रतिगाम्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, प्रतिगाम्यांचं आरएसएसचं सरकार भारतामध्ये आलं, मोदी भागवत सरकारला संविधान मान्य नाही, आपलं कॉन्स्टिट्यूशन धोक्यात आहे, आपली डेमोक्रेसी धोक्यात आहे, सेक्युलरिझम धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं की या देशामध्ये मी सार्वभौमत्व, समाजवाद, साम्यवाद, सेक्युलरिझम हे प्रस्थापित करेन. भूताचा धम्म म्हणजे काय? विज्ञानवाद, समतावाद, महिलांचा सन्मान, स्त्रियांना शिक्षण याची प्रस्थापना करेन. पण आज आपल्या देशामध्ये बाबासाहेब पानसरेंची हत्या, डॉक्टर दाभोळकरांची हत्या, डॉक्टर कलबुर्गींची हत्या ही कोणी केली? हे देशद्रोही आहे, हे भारताचे द्रोही आहेत, हे संविधानाचे शत्रू आहेत, हे लोकशाहीचे शत्रू आहेत की ज्यांनी पानसरे, दाभोळकर आणि कलबुर्गींची हत्या केली. बाबासाहेबांनी दिलेले संविधानाचे अधिकार आज हिरावून घेतले जात आहेत. आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी प्रबोधन, समता. पण बाबासाहेबांनी ब्राह्मणी धर्म नाकारला का नाकारला? कारण ब्राह्मणी धर्म विषमता शिकवतो. ज्या वेदांचा माझ्या अगोदर उल्लेख केला त्या वेदांनी काय सांगितलं? ऋग्वेदामध्ये असं लिहिलंय की ब्राह्मणाचा जन्म मुखातून, क्षत्रियाचा बाहूतून, वैश्याचा मांडीतून, शूद्राचा पायातून असा जन्म झाला. कोकणाचा बेळगाव जिल्ह्यात ब्राह्मणाचा जन्म मुखातून, क्षत्रियाचा बाहूतून, वैश्याचा मांडीतून, शूद्राचा पायातून असा जन्म जगात कोणाचा होणार नाही. हे शरीरशास्त्राला धरून नाही, हे निसर्ग विरोधी आहे. तरी सुद्धा असं का सांगितलं? तर आपल्या सगळ्या बहुजन समाजाला कमी करून, हलकं करून, शूद्र करून आपलं शोषण करण्यासाठी हे धर्मग्रंथामध्ये लिहिलं. आणि याचाच आधार घेऊन शिवाजीराजेंच्या राज्याभिषेकाला विरोध केला. याचाच आधार घेऊन संत तुकाराम महाराज, महात्मा बसवेश्वर, संत कबीर, संत रोहिदास आणि संतांचा छळ झाला. राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्ताचा अधिकार नाकारला. छत्रपती संभाजीराजेंनी ग्रंथ लिहिले 4, म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. अंधश्रद्धेवरती आधारलेली ब्राह्मणी धर्म व्यवस्था आहे जी स्त्रियांना कमी लेखते, स्त्रियांचा हक्क अधिकार हिरावून घेते, पुत्र जन्माची अपेक्षा करते पण स्त्री जन्माचा तिरस्कार करते, ती व्यवस्था म्हणजे ब्राह्मणी व्यवस्था. ही व्यवस्था मी नाकारणार, या धर्मात मी राहणार नाही, ऐतिहासिक घोषणा केली. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेतली. तथागत गौतम बुद्ध, बुद्धांनी सांगितलं इथून तिथून सगळा माणूस सारखा आहे. बुद्ध म्हणाले प्राण्यात जाते, पक्षात जाते, वनस्पतीमध्ये जाते, माणसात मला जाते दाखवा. प्राण्यामध्ये हत्या आहे, घोडा आहे, उंट आहे, वनस्पतीमध्ये आंबा आहे, नारळ आहे, चिंच आहे, पक्षामध्ये चिमणी आहे, पोपट आहे, मोर आहे. प्राण्यात जाते, पक्षात जाते, वनस्पतीमध्ये जाते, बुद्ध म्हणाले मला माणसात जाते दाखवा. इथून तिथून सगळा माणूस सारखा आहे, सर्वांना दोनच हात, दोनच पाय, एकच डोकं, दोनच डोळे,
सर्वांचं रक्त लाल, सर्वांना श्वसनासाठी ऑक्सिजनच लागतो. जगात कुठे जरी गेलात तरी इथून तिथून सगळी माणसं समान आहेत हे बुद्धाने सांगितलं. हे तुकारामांनी सांगितलं, यारे यारे नानं थोडे अक्तिवंती नारी नर वेदा वेद ब्रह्म अमंगळ मुंग्याने राहावा सर्वांचा जीव सोने आणि माते आम्हा समान चिती सर्वांची एकची विनंती ते कैसे भिन्न भिन्न वेदा वेद बाळगणं चुकीचं आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि अनिल शंकाष्ट जाती निर्मूलन नावाचं पुस्तक आहे बाबासाहेबांचं. अनिल शंकाष्ट मध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अस्पृश्यतेचं मूळ जाती व्यवस्थेमध्ये आहे, जाती व्यवस्थेचं मूळ वर्ण व्यवस्थेमध्ये आहे आणि वर्ण व्यवस्थेचं मूळ धर्म व्यवस्थेमध्ये ब्राह्मणी धर्म व्यवस्थेमध्ये. जोपर्यंत ब्राह्मणी धर्म व्यवस्था आपण नाकारणार नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये समग्र क्रांती, समग्र शांतता आणि समग्र समता आपल्या देशामध्ये येणार नाही असं बाबासाहेब आणि शंकाष्ट मध्ये म्हणतात. शिवाजीराजाने आपल्या राज्यामध्ये कधी भेदाभेद केला नाही. शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये मराठा होते, माळी होते, धनगर होते, मातंग होते, महार होते, सुतार, कुंभार, लोहार, अगदी रामोशी, लिंगायत, अगदी मुसलमान देखील छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये होते. शिवाजीराजांची लढाई मुसलमान विरोधी कधी नव्हती आणि टिपू सुलतानची लढाई हिंदू विरोधी कधी नव्हती. शिवाजीराजांच्या अनेक अंगरक्षक मुसलमान होते. शिवाजीराजांचा खासगी वकील काचे मुसलमान होता. त्यांच्या आरमार दलाचा प्रमुख म्हणजे नेहमीचा प्रमुख दर्या सरण दौलत खान होता. त्यांचं चित्र रेखाटलं मीर मोहम्मदने रेखाटलं. कर्नाटकामध्ये मोठा दुष्काळ पडला होता 1689 ला विजापूर बेळगाव परिसरामध्ये. तर शिवाजीराजांनी 10,000 ज्वारीची पोती कर्नाटकामध्ये दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून पाठवली होती. म्हणजे त्या काळामध्ये हिंदू मुसलमान लढाई नव्हती पण खोटा इतिहास लिहून हिंदू मुसलमान लढणी घडवण्यासाठी खोटा इतिहास लिहिण्यात आला. टिपू सुलतानांनी मंदिरांना सुद्धा देणगी दिली. शृंगेरीचा जो शंकराचार्याचा मठ होता तो मठ पेशव्यांनी पाहिला आणि त्याचा जीर्णोद्धार टिपू सुलतानांनी केला. शंकराचार्याला मदत, मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिराचं बांधकाम टिपू सुलतानांनी केलं. आपल्याला काय सांगतात इकडे आरएसएस वाले, मुस्लिमांनी मंदिर पाडलं पण इतर काय दिसलं पेशवे हिंदू होते. पेशवे म्हणजे ब्राह्मण. म्हणजे ब्राह्मणाने हिंदू मंदिर पाडलं आणि टिपू सुलतानांनी ते मंदिर दुरुस्त करून दिलं. हा इतिहास आहे. पण काय झालं आपण खरा इतिहास विसरलो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज, जी जात, जो धर्म, जो राष्ट्र आता इतिहास विसरतो तर कधीच इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा आपल्याच इतिहासाचं भांडवल करून शत्रू आपल्याला गुलाम बनवतो. शिवाजीराजांनी कधी भविष्य पाहिलं नाही, पंचांग पाहिलं नाही, मुहूर्त पाहिला नाही. शिवाजीराजांच्या अनेक लढा अमावस्येच्या रात्री होत्या. त्याने अंधरात्रीचा फायदा घेऊन शत्रू सैन्यावरती हल्ला करून शिवनिधी पद्धतीने ताबडतोब मागणी फिरता येतं हे तंत्र शिवाजीराजांना माहिती होतं. 24 फेब्रुवारी 1670 ला छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला. पुरोहित आले आणि म्हणाले, महाराज मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुन आहे, शांती करा, यज्ञ करा, नारायण दाखवल करा. शिवाजीराजांनी सांगितलं अजिबात नाही, ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी शुभ शकुन आहे. तर पुरोहितांनी विचारलं कसं, तर शिवाजीराजांनी सांगितलं ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालते असल्याशिवाय राहणार नाही. हे उद्गार शिवाजीराजांनी काढले. म्हणजे शिवाजी महाराज हे अंधश्रद्धेचे विरोधात होते. भविष्य पंचांग, मुहूर्त, कर्मकांड, यज्ञ, याग, धूप, पूजा, अर्चा हे शिवाजीराजांना मान्य नव्हतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा पुरोगामी होती. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा समतावादी होती. हिंदू कोण बिल बाबासाहेबांनी आणलं. म्हणून आज आपल्या देशातील ब्राह्मण महिला असतील, मराठा महिला, लिंगायत महिला, उक्कलिंग महिला असतील, जाट, राजपूत, पटेल, कायस्थ, कुर्मी, नायर, अय्यंगार सर्व महिलांना जी संधी मिळाली. आज महिला आमदार, महिला खासदार, महिला मुख्यमंत्री, महिला राज्यपाल, महिला आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी दिसतात. याच श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला द्यावं लागेल. बाबासाहेबांनी आणलेल्या हिंदू कोड बिलाला द्यावं लागेल. बाबासाहेब आंबेडकर जलतज्ञ होते. उत्तरेकडचं पाणी नद्यांचं पाणी दक्षिणेकडच्या पठारावरती आणावं आणि दक्षिणेकडचा दुष्काळ नष्ट करावा अशी योजना बाबासाहेबांनी आखली होती. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी देखील मोठं काम केलं. स्मॉल होल्डिंग इन इंडिया नावाचा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. त्यामध्ये ते म्हणतात शेतकरी
स्वतः गुंतवणूक करतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आधारित खर्च त्याचा निघत नाही. म्हणून काय केलं पाहिजे, सरकारने गव्हर्नमेंटनी शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनुदान द्यायला पाहिजे आणि शेतीला जोडधंदा असावा हा विचार बाबासाहेबांनी मांडला. बाबासाहेब आंबेडकरांची एग्रिकल्चर पॉलिसी जर का आपल्या देशामध्ये आली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा बंद होतील. बाबासाहेब आंबेडकर किसान का भी मसीहा थे, किसानों के लिए भी बहुत बड़ा काम किया है बाबा साहब ने महिलाओं के लिए काम किया है, किसानों के लिए काम किया है, अछूतों के लिए काम किया है, माइनॉरिटीज अल्पसंख्यक जिसे बोलते हैं हम जैन बौद्ध शीख क्रिश्चन पारसी या सर्वांसाठी बाबा साहब आंबेडकरांनी काम केलं. घटनेतील कलमांकी एक आपल्या देशाचं नाव निश्चित झालं भारत तथा इंडिया, म्हणजे आपला देश कोणत्याही धर्माची विरोधात नाही किंवा कोणत्याही धर्माचा समर्थक नाही, सेक्युलर देश हे देशाचं नाव बाबासाहेबांनी दिलं. म्हणूनच आज आपल्या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अनेक विचारधारेचे लोक एकत्र राहतात. हे संविधानाने एकत्र बांधले, कॉन्स्टिट्यूशनने एकत्र बांधले, कलम 2, 3, 4 नवीन राज्याची निर्मिती, नागरिकत्व कलम 14, 15, 16, 17 समानतेचा अधिकार. या देशातील कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असेल तर त्याला भेदाभेद करता येणार नाही. जातीवरून, धर्मावरून, लिंगावरून, पंथावरून, भाषेवरून भेदाभेद करता येणार नाही ही तरतूद बाबासाहेबांनी कलम 14, 15, 16, 17 नुसार केली. कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, देशामध्ये कुठे जाण्याचं स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य, धनसंचय स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपले विचार भाषणातून, गीतातून, कवितेतून, कथेतून, नाटकातून, चित्रपटातून, अभिनयातून किंवा चित्रकलेतून मांडण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी कलम क्रमांक 19 नुसार दिलं. बालमजुरी संपली, आपले राईट टू एज्युकेशन हा कायदा बाबासाहेबांच्या संविधानावरती आधारलेला आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत बाबासाहेबांनी केलं. कलम 25 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. आपल्या देशातील वेगळी निघाली म्हणजे स्त्रियांना आणि पुरुषांना गुलामून विकता येणार नाही, खरेदी करता येणार नाही ही तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे केली. असे अनेक अधिकार दिले बाबासाहेबांनी कलम 51 नुसार, आर्टिकल 51 त्यानुसार बाबासाहेबांनी काय सांगितलं, महिलांचा आदर केला पाहिजे, धर्माच्या नावाखाली महिलांचं शोषण करता येणार नाही तर महिलांचा सन्मान करावा लागेल. महिलांवरती अन्याय अत्याचार करणं, शोषण करणं हा दंडनीय कायद्यानं गुन्हा ठरवला आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावणं, तुम्हाला चिकित्सेचा अधिकार, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्याचा अधिकार बाबासाहेबांनी घटनेनुसार दिला. आपल्या देशातील एससी एसटी ओबीसी लोकांना वर्गाला रिझर्वेशन बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळालं. आपल्याकडे काय लोकांचं मत आहे, बाबासाहेबांनी फक्त एससी एसटी रिझर्वेशन दिलं, एससी एसटी शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईप, तर बाबासाहेबांनी घटनेतील कलम क्रमांक 340 नुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागास आहेत त्यांचं सर्वे केला पाहिजे आणि त्यांना सुद्धा रिझर्वेशन दिलं पाहिजे याची तरतूद बाबासाहेबांनी संविधानामध्ये केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340वं कलम निर्माण केल्यामुळेच त्यावरती आधारित बीपी मंडल कमिशन आलं आणि बीपी मंडल यांनी 3743 जातींना ओबीसी ठरवलं, ओबीसीचा दर्जा दिला आणि ओबीसीला रिझर्वेशन मिळालं. ओबीसीचा रिझर्वेशनचा पाया बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये म्हणजे घटनेमध्ये घातला. म्हणून आज आपल्या देशातील ओबीसीना रिझर्वेशन मिळालं. म्हणून सर्व वर्गासाठी काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यांचा इतिहास, त्यांचा वारसा, त्यांचं काम सर्वव्यापक आहे. त्यांच्या कामाचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा. आपल्या देशामध्ये खूप असहिष्णुतेचं, इनटॉलरन्स, असहिष्णुतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या पार्श्वभूमीवरती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे एकोपा निर्माण करणं, प्रबोधन करणं, संशोधन करणं आणि भाषावाद, जातवाद, धर्मवाद, पंथवाद, प्रांतवाद आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला धोका आहे. म्हणून मला नेहमी वाईट वाटतं की बेळगाव परिसरामध्ये सातत्याने मराठी आणि कन्नडा वाद असतो. और शिवाजी महाराजांचं बालपण 4 वर्ष बेंगलोरला गेलेलं आहे. शहाजीराजे बेंगलोरला होते, म्हणजे शिवाजीराजेंचं बालपण
कर्मभूमी सुद्धा कर्नाटक मध्ये आहे आणि बेंगलोर या ठिकाणी शिवाजी राजांचं बालपण गेलेलं आहे. शहाजी राजांना शिवाजी राजांना जशी मराठी येत होती तशी कन्नड सुद्धा येत होती. कन्नड आणि मराठी हा भेद इतिहास काळामध्ये नव्हता. भाषावार प्रांत रचना ही स्वतंत्रोत्तर काळामध्ये म्हणजे अलीकडे आलेली आहे. त्यामुळे मराठी तर आलीच पाहिजे, कन्नड सुद्धा आली पाहिजे. फक्त मी मला खूप कन्नड बोलायची इच्छा आहे पण मी कन्नड बोलू शकत नाही. पण मी लिहून आणलेला तुम्हाला वाचून दाखवतो. महाराष्ट्र मत्तु कर्नाटकद संबंध जणू तुंबा प्राचीनागिद्रे आगिद्रे ಐತಿಹಾಸಿಕ ಕಾಲದಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರೀತಿಯ ಸಂಬಂಧ ಇದೆ. ಭಾಷೆ ಮೂಲಕ ಪ್ರಾಂತಗಳು ಈ ಸಾಂಪ್ರತ ಕಾಲದ ಸಂಕಲ್ಪನೆ. ಶಿವಕಾಲದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಈ ಮೆತ್ತವ ಇಲ್ಲ. ಶಿವರಾಯನ ಹುಟ್ಟಿದ 4 ವರ್ಷದ ಕಾಲಖಂಡ ಅವರ ಅಪ್ಪನ ಜೊತೆ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಹೊತ್ತರೆ ಶಿವರಾಯನಿಗೆ ಮರಾಠಿ ಜೊತೆ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಗೊತ್ತು. ಮರಾಠಿ ಮತ್ತು ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ತುಂಬಾ ಸ್ನೇಹದ ಅನುಬಂಧ ಇದೆ. ಜಮಖಂಡಿಯ ಮಹಾನ್ ಅಭ್ಯಾಸಕರು ಮಹರ್ಷಿ ವಿಠಲರಾಮಜಿ ಶಿಂದೆ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಅನೇಕ ಕನ್ನಡ ಶಬ್ದಗಳು ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಇದೆ. ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯ ತಾಯಿ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಇದೆ ಅಂತ ಮಹರ್ಷಿ ವೀರಾ ಶಿಂದೆ ಅವರು ಅವರ ಪ್ರಬಂಧದಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಸಾಮಾಜಿಕ ಧಾರ್ಮಿಕ ಐತಿಹಾಸಿಕ ವಾರಸ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಇದೆ. ಅದಕ್ಕೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ನಾಟಕ ಪರಸ್ಪರ ಬಗ್ಗೆ ವಿರೋಧ ಇಲ್ಲ, ಅದು ಸಹೋದರತ್ವದ ಸಂಬಂಧ ಇದೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಬೆಳಗಾವಿಗೆ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಬೋಧನ ಸಿದ್ದಾರೆ. ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮೈಸೂರಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಮಹಾತ್ಮ ಫುಲೆ ಇವರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ನಾಟಕದ ಮಹಾಪುರುಷರು. ರಾಷ್ಟ್ರಕೂಟ ಚಾಲುಕ್ಯ ಹೊಯ್ಸಳ ಶಿಲಾರೆ ಇವನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ನಾಟಕದ ವಾರಸ ಇದೆ. ಮರಾಠಿ ಮತ್ತು ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳು ಅಜತ್ವ ಇದೆ. ಜೈ ಶಿವರಾಯ್, ಜೈ ಭೀಮ್, ಧನ್ಯವಾದ.